नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी इथं हा जो बांधणीचा ड्रेसचा पीस दिसतो आहे बघा, तर ह्याच मापाचे आपल्याकडे चार ड्रेस आलेले आहेत. तर इथं बघा, ते तुम्ही पाहू शकता, हा एक ड्रेस, तर हा बांधणीचा आहे. त्याच्यानंतर हा एक लायनिंगचा ड्रेस आहे बघा, इथं बघू शकता तुम्ही. आणि हा एक लायनिंगचा व्हाईटवाला ड्रेस आहे. तर याची आपण संपूर्ण कटिंग बघणार आहोत. आणि हा जो ड्रेस आहे, इथं बघा, एम्ब्रॉयडरीवाला ड्रेस आहे. तर याच्या अगोदर जो व्हिडिओ आपण टाकलेला होता, इथं बघा, याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला होता, पण तो छोट्या मापाचा एम्ब्रॉयडरीवाला ड्रेस होता. आणि खूप सोप्या पद्धतीने आपण तो कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली होती. छोट्या मापाचा होता ड्रेस. तर हा जो आहे तो मोठ्या मापाचा ड्रेस आहे. ते सगळे ड्रेस जे आहेत ना, ते सगळेचे सगळे ड्रेस मोठ्या मापाचे आहेत. म्हणजेच आहे ड्रेस 38 ते 40 छातीपर्यंत असतील. कारण का आपण आहे ना, हा जो टॉप आहे ना, इथं बघा, हा टॉप जो आहे ना, तर ड्रेसच्या मापावरून मापं कशी घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये लूजिंग ॲड करायचं आहे की नाही, हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक टॉप पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. प्लस तुम्हाला ड्रेसवरून मापं कशी घ्यायची आहे, जर का ड्रेस जर मापाला आला तर कशी मापं घ्यायची असतात. आता मी तुम्हाला काल जो व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याच्यामध्ये अंगावरील मापामध्ये लूजिंग कसं ॲड करायचं आहे, तसंच आता ड्रेस आहे त्याचं लूजिंग कसं ॲड करायचं आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढील पार्टमध्ये. तर आपल्याकडे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे मी इथे ऑलरेडी एक ड्रेस कट करून घेतलेला आहे आणि याचं मी आता स्टिचिंग करणार आहे. इथं तुम्ही बघू शकता, हा ड्रेस जो आहे ना, तर हा आपण कटिंग केलेला आहे हा ड्रेस. तर याचं मी स्टिचिंग करून घेणार आहे. तर हे सगळे एका मापाचे आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक ड्रेसचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे, ह्या बांधणीचा किंवा व्हाईटवाला, जो मला वेळ भेटेल तशा पद्धतीने. पण तुम्ही जर का चॅनलवरती आत्ताच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हा जो ड्रेस आहे याचं कटिंग स्टिचिंग संपूर्ण बघायला भेटेल. प्लस कोणी जर का ड्रेस दिलेला असेल मापाला, याच्यामध्ये तुम्हाला काय मार्जिन मिळवायचं आहे, कुठे मार्जिन मिळवायचं आहे आणि कसं घ्यायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तेव्हा व्हिडिओ न चुकता बघायचा आहे. आणि आजच चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मग तुम्हाला येणारे व्हिडिओ आणि मोठ्या मोठ्या मापाचे किंवा खूप छोट्या मापाचे ड्रेस जर तुमच्याकडून तुम्हाला त्याचं शोल्डर मोंडा, बॉडी उंची किंवा कमर घेर, सीट घेर, सीट उंची जर का घेता येत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर भेटू आपण याच्या कटिंगच्या आणि स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर इथे ह्याच मापाचे मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे अर्जंट जर का ड्रेस द्यायचे असतील तर तुम्ही काय करणार आहात, तर मी एक ड्रेस कटिंग करून ठेवलेला होता, त्याचा अस्तर या दुसऱ्या टॉपच्या मेन कपड्यावरती ठेवायचा आहे. चार पदर घडी घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. सेम पद्धतीने दुसऱ्या टॉपवरती पण आपण अशाच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत. तर ही माझी पद्धत आहे काम करण्याची, तर तुम्ही पण या पद्धतीने फॉलो करा आणि वेळ आणि कस्टमर पण जास्त वाढवा. तर इथं बघा, वेळ वाचवायचा आहे. तर दुसरा पण मी घेतलेला आहे टॉप लायनिंगचा आणि त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं मागील पुढील पार्ट. तर पुढच्या भागाला याला बटन्स आहेत, तर तो पुढील पार्ट आहे. तर बॅक साईडला अजिबात काहीच नाही आहे. तर इथं बघा, अशा पद्धतीने चार पदर परत एकदा घडी घालून घ्यायची आहे आणि असं व्यवस्थित अंतरवून घ्यायचं आहे. आणि हा भाग ठेवायचा आहे अस्तरचा, परत एकदा बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे. जास्त जम्बलिंग करायची नाही आहे मैत्रिणींनो, ऐनवेळी तुमचा ड्रेस चुकून जाईल. बंद बाजू नेहमी आपल्या साईडला घ्यायची आहे आणि खालीपर्यंत हा ड्रेस कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ड्रेस कटिंग करा. तर आणि नॉचेस देऊन पण घ्यायचे आहेत. तर हे झालं दोन ड्रेसचं कटिंग. तर हा जो ड्रेसचा गळा दिसत आहे ना, हा कसा बनवायचा आहे कॉम्बिनेशन जर नसेल ड्रेसला, तर हा आपण आपल्या पद्धतीने बनवलेला आहे. तर इथे पहा, कॅनव्हास घ्यायचा आहे आणि गळ्याला व्यवस्थित आपण आता आकार देणार आहोत. तर इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंचाची, गळा खोली घेतलेली आहे 7 इंचाची. तर यांनी सांगितलेलं होतं ड्रेसला काहीच कॉम्बिनेशन नव्हतं,
फक्त ब्लॅक आणि व्हाईट होता ड्रेस, तर आपण त्याला ब्लॅकचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर असा टॉप रेडी झालेला आहे बघा इथे. तर खालच्या साईडला पण व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे पानाचा आणि खालच्या खाली व्यवस्थित असा आकार हा कोरून घ्यायचा आहे बघा मी जसं देत आहे तसा. तर इथं आपल्याकडील ब्लॅक कलरचा मी कपडा घेतलेला आहे बघा, तर आपल्याजवळ होता हा कपडा, तर हा कपडा घ्यायचा आहे आणि ॲडजस्ट करून आपण तो बसवणार आहोत याच्यावरती. तर कॅनव्हास ठेवायचा आहे कपड्यावरती आणि आतला जो गळा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे अगोदर मी जसं कट करते तसा. तर आपण हा गळा कट करून घेतलेला आहे इथे बरोबर पानाचा आकार. त्याच्यानंतर कपडा आणि कॅनव्हास बाजूला करायचा आहे. तर इथं खालच्या साईडला फक्त आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे की कपडा जो आहे तो आपल्याला अर्धा इंचाने जास्त कट करायचा असतो. जसा आपला कॅनव्हास आहे त्याच्यावरती आपल्याला त्याला कव्हर करावं लागतं, त्याच्यामुळे अर्धा इंचाने जास्त कट करायचा असतो. तर बघा मी अगोदर जसा कॅनव्हास होता तसं मार्किंग केलं चॉकने आणि त्याच्यानंतर साईडला अर्धा इंचाने एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे बघा. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ड्रेसचा टॉप जो आहे ना तो एकदम रेडीमेड टॉप मिळतो, त्याच्यापेक्षाही सुंदर टॉप होतो. पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही हे बनवू शकता. मी तुम्हाला फक्त याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पण तुम्ही हवा तो खालच्या साईडचा आकार किंवा वरच्या साईडचा आकार बनवू शकता. तर इथं बघा याच्यावरती हे ठेवून बघायचं आहे व्यवस्थित सेट होतं आहे की नाही. तर मी इथे मध्यातून सुरुवात केलेली आहे म्हणजे दोन्ही पार्ट जे आहे ते इक्वल येतात. तर व्यवस्थित मध्यातून सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला जर का ड्रेसला कॉम्बिनेशन कोणी बनवायला लावलं किंवा तुम्ही स्वतःचे पण असे सुंदर सुंदर टॉप्स बनवू शकता. तर तुम्हाला मी ह्या मापाचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे पुढे पण. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आणि गर्दी पण खूप आहे एडिटिंगला किंवा व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ नाही आहे मैत्रिणींनो. पण तुम्हाला ह्या मोठ्या मापाचा पण मी ड्रेस दाखवणार आहे. तर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत बघा व्यवस्थित आणि याला कवर शिलाई करून घ्यायची आहे. तर इथं बघा मध्येच मला मैत्रीण पेन घेऊन आलेली आहे आणि मी ते चेक करत आहे बघा. त्यांना मी सांगितलं त्यांचं शॉप आहे तर मला दुकानात जायलासुद्धा वेळ नाही, तर मी त्यांना अशी सांगत असते. याच्यानंतर आपल्याला याला कवर शिलाई देऊन घ्यायची आहे. जसं आपण छोटे छोटे कट्स दिले होते ना त्या प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित याच्यावरती टिप मारून घ्यायचे आहेत. खूप फास्ट आणि मस्त प्रकारे हा ड्रेसचा गळा रेडी होणार आहे. तुम्ही लास्टपर्यंत बघितला ना तर तुम्हाला अवघड वाटणारा गळा एकदम सोपा वाटायला लागेल. तर मी अशी कवर शिलाई करून घेतलेली आहे. संपूर्ण ब्लॅक कपडा जो आहे तो कॅनव्हासवरती टिप मारून घेतलेला आहे. आता हे एक्स्ट्रा जे जास्त दिसतं आहे ना ते आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे फिनिशिंग जी आहे ती आतली एकदम छान आणि एकदम प्लेन येते. हे जर कापलं नाही तुम्ही तर ते व्यवस्थित दिसत नाही. खालच्या साईडने फोल्डिंग करून घ्यायचं आहे आणि दोरे वगैरे सगळे कट करून घ्यायचे आहे. आता मेन कपडा मी घेतलेला आहे कटिंग केलेला. तर याला शोल्डरच्या ठिकाणी म्हणजे आपण गळा वगैरे काहीच कट केलेला नव्हता, तर मी अस्तर आणि मेन जो कपडा आहे ड्रेसचा तो एकाला एक शोल्डरला अटॅच करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित. बघा कशा पद्धतीने, सोपी पद्धत आहे ही पद्धत, नक्की फॉलो करा तुम्ही. ड्रेसचा टॉप बघा कसा होतो सुंदर एक. तर बघा इथे आपण सेंटर पॉईंट काढायचा आहे ड्रेसच्या गळ्याचा वरच्या साईडने. तर सेंटर पॉईंट आपला काढून झालेला आहे. त्याच्यानंतर बघा इथं पिनअप करत आहे मी सेंटर पॉईंटला व्यवस्थित. इथं सेंटर दिसतच आहे आपल्याला अस्तरच्या कपड्यावरती बघा व्यवस्थित लाईन दिसते. तर इथं पिनअप करायचं आहे, पिन लावायचे आहेत म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकणार नाही. आणि सुरुवात करायची आहे स्टिचिंगला. तर अस्तरच्या साईडने हा कपडा जोडायचा आहे. तुमचे इथे पण कन्फ्युजन होऊ शकतं मैत्रिणींनो, तर जोडताना आहे ना तुम्हाला जर का गळा पलटी करायचा असेल तर अस्तरच्या साईडने हा गळा पलटी करायचा आहे व्यवस्थित बघायचा आहे. तर आतून आपण हा कपडा कट करून घेतलेला आहे जसा पानाचा आकार आहे तसा. आणि कट केल्यानंतर आपल्याला याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि कट्स दिल्यानंतर परत एकदा आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा इकडच्या साईडने. ह्याने काय होईल की कुठे जर आपलं कट देताना शिलाई कट झाली असेल तर ते शिलाईमध्ये कवर होऊन जाईल. आणि पलटी मारून घ्या बघा, अशा पद्धतीने पलटी करून घेतलेली आहे सुलट्या बाजूने. व्यवस्थित सेट करायचं आहे, व्हाईट कपडा अजिबात बाहेर दिसायला नको आहे. अशा पद्धतीने आपण हे सेट करून घेत आहोत आणि वरतून बरोबर
फिनिशिंग मध्ये टिप मारून घ्यायची आहे. लास्ट मध्ये बघा, लास्ट पर्यंत मी इथे पानाचा आकार व्यवस्थित इथे बोटाने प्लेन करून घेत आहे. बघा, व्यवस्थित पानाचा आकार इथे उजळवून घ्यायचा आहे आणि मगच टिप मारायची आहे. वरती व्हाईट कपडा दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण ही टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, व्यवस्थित हे आपलं टिप मारून झालेली आहे. तर वरतून एकदम कडेवरती तुम्हाला जर इथे सिल्वर कलरची लेस वगैरे लावायची असेल ना, तर तुम्ही लावून घेऊ शकता. तर माझ्याकडे अवेलेबल नव्हती, तर मी याला जे शोचे बटन असतात त्याने डेकोरेशन करणार आहे. तर बघा, वरतून एक आपण फिनिशिंगमध्ये टिप मारून घेतलेली आहे प्लेन. आणि कप दोरा जो वापरलेला आहे तो ब्लॅकच वापरलेला आहे. ते शोल्डर चेक करायचं आहे. तर मी जसं शोल्डर चेक करते त्या पद्धतीने शोल्डर चेक करा. वरची साईड कमी जास्त असेल तर ती कट करून टाका. तर बघा, आपला गळा अशा पद्धतीने दिसतो आहे. तर याच्यावरती अशा पद्धतीने सिल्वर कलरचे किंवा व्हाईट कलरचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शोचे बटन्स लावू शकता. तर बघा, संपूर्ण गळा आपला तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या कामाचा वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. थँक्यू.